यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना राणावतच्या भारताच्या स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. कंगना जे बोलली म्हणजेच देशाला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं गोखले म्हणालेत. देशाचा इतिहास बाबरपासून सुरू होतो आणि तो छापला जातो हे दुर्दैव आहे. त्यापूर्वी कुणी नव्हतं का असंही गोखले यांनी म्हटलंय. भाजप शिवसेना युतीवर देखील विक्रम गोखलेंनी भाष्य केलंय. शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर काय बिघडलं असतं असा सवाल मी फडणवीसांना विचारला होता, मात्र या निर्णयाच्या वेळी फडणवीसांकडून चूक झाली असं देखील गोखले म्हणालेत. शिवसेना आणि भाजपनं जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे असंही गोखले यांनी म्हटलेलं आहे. विक्रम गोखलेंच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटलेले आहेत. विक्रम गोखलेंचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय, तर ते कलाकार आहेत, त्यांना जे वाटलं असेल ते त्यांनी बोलून दाखवलं असेल असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कंगनाचं समर्थन करणाऱ्या विक्रम गोखलेंवर राज्य सरकारनं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे या देशाचा अशोकचक्र असलेला तिरंगा झेंडा आहे, पण तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांना ते कळणार नाही असंही खरात म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात झालेल्या हिंसेवर बोलताना एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात का उमटले, उत्तर प्रदेश दिल्ली बिहारमध्ये का नाही, त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं कारस्थान आहे असं वाटतं अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अमरावती शहरामध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून स्थानिक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक पक्षांचे नेते आहेत, त्यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सांभाळला. त्यांनी लगेच नागपुरी गेट पोलीस स्टेशनला भेट देत स्थितीचा आढावा घेतलाय. शहरामध्ये शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं. सोबतच तोडफोड लुटमार जाळपोळ करणाऱ्या नागरिकांविरोधात 15 गुन्हे दाखल करण्यात आले. अमरावती शहराला शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस विभागानं कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा नागपूर यासह अन्य जिल्ह्यांमधून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. अमरावती शहराच्या काही भागात ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात हिंसाचार झाला, त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी परतवाडा अचलपूर मोर्शी परिसरामध्ये मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि सध्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. अमरावती नांदेडमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील 7 दिवस ही जमावबंदी राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या संदर्भातले आदेश दिलेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये तणाव निर्माण होईल असे पोस्टर्स मोबाईलवरून मजकूर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून जे मार्ग पोलिसांनी मार्च काढलाय, तसंच नागरिकांना शांतता राखावी असं आवाहन केलंय. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं. यावेळेला शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या मोर्चातून काँग्रेसकडून महागाईला जबाबदार केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. ट्रकवर चढण्यावरून हा वाद निर्माण झाला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यामध्ये आंदोलनावेळेला वाद झाला, त्यामुळे झिशान सिद्दीकी मोर्चा सुरू होण्यापूर्वीच निघून गेल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आज नागपुरात जनजागरण यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पदयात्रा काढली, तसंच केंद्र सरकारने केलेला अन्याय जनतेच्या समोर आणण्यासाठी ही यात्रा राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये काढली जाणार आहे.
महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं अवघड होत चाललंय. याचा सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनजागृती करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. याचा भाग म्हणून लातूरात आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या वतीनं शहरातील 10 प्रभागांमधून जनजागृती रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढीचा परिणाम माशांच्या किमतींवर झाल्याचं पाहायला मिळालं. माशांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढलेत. दरवर्षी नोव्हेंबरनंतर माशांची आवक नेहमी वाढते, मात्र यंदा माशांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यावर्षी ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर मासे मिळत होते, परंतु त्यानंतर निसर्गाचं चक्र फिरलं. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ यामुळे माशांनी आपली दिशा बदलली आहे. बीडच्या एसटी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केलंय. थाळी वाजवत बसस्थानकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी रॅली काढली आहे. सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचावा यासाठी थाळीनाद आंदोलन केल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. रिसोड आगारातील बस कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. परभणीचे 1500 कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत, त्यामुळे परभणी एसटी आगाराचे आतापर्यंत 225 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. यवतमाळमध्ये बुधवारी रात्री शिकाऊ डॉक्टरची हत्या झाल्याचा प्रकार घडला. यावरून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय. रात्री उशिरा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली आहे. एसटीच्या सावंतवाडी आगारात चालक म्हणून काम करणाऱ्या अनिल कांबळे यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातल्या मडिलग्याचे ते रहिवासी होते. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येते आहे. या धसक्याने अनिल यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. उल्हासनगरमध्ये रस्त्यावर उघडे असलेले चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत. मुख्य रस्त्यावरील चेंबरवर झाकण नसल्यानं शनिवारी रात्री रिक्षाचं चाक अडकलं, मात्र सुदैवानं रिक्षा पलटी झाली नाही. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्थानिक नगरसेवक हरेश जागेशी यांना याबाबत माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अंबरनाथ महालक्ष्मी टेकडी इथल्या 2 मुले चिखलोली डॅममध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्थक आणि महादेव अशी डॅममध्ये बुडालेल्या मुलांची नावं आहेत. दरम्यान फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या काही तासांपासून शव शोधण्यासाठी जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. वालधुनी नदीमध्ये आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवानांना हा मृतदेह बाहेर काढलाय. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटली नसून ही हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. लोणावळा नगर परिषदेने खंडाळ्याच्या तलावामध्ये नौकाविहार सुरू केला. या नौकाविहारातील स्पीड बोटीमध्ये बसलेले 2 चिमुकले पर्यटक पाण्यात पडले. लाइफ जॅकेट नसल्यानं स्थानिक तरुणांनी 2 पर्यटकांचे जीव वाचवले. स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे या बालकांचे प्राण वाचले. मंत्रालयासमोर एका महिला एसटी कर्मचाऱ्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलंय. जनशक्ती संघटनेनं गेली 4 दिवस आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि 4 दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की निर्णय नाही झाला तर आम्ही मंत्रालयावर आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला होता. यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेच्या नगरसेविकेनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुरेखा मेंढके असं या आत्महत्या केलेल्या नगरसेविकेचं नाव आहे. सुरेखा मेंढके यांच्या आत्महत्येनं आर्णी शहरामध्ये खळबळ उडाली आहे. सुरेखा यांच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. शेकडो स्त्रियांची प्रसूती करणाऱ्या आरोग्य परिचारिकेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे
परिचारिकेचा मृत्यू झालाय असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येते आहे। ज्योती गवळी असं मयत झालेल्या परिचारिकेचं नाव आहे। डायबिटीजवर चांगल्या प्रकारे उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य पावलं उचलण्यात येतील असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपेने दिलंय। टाईप 1 डायबिटीज हा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे। अशा रुग्णांसाठी एखादी योजना तयार करून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाऊ शकतो, त्यामुळे आरोग्य विभाग तातडीने कामाला लागणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। बालदिनाच्या निमित्तानं पंढरपुरात लहान मुलांची मोफत तपासणी करण्यात आली आहे। डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये ही मोफत तपासणी करण्यात आली आहे। यावेळेला लहान मुलांना खेळणी आणि खाऊचंही वाटप करण्यात आलंय। गेल्या 15 वर्षांपासून डॉक्टर देवकते हे बालदिनाच्या दिवशी लहान मुलांची मोफत तपासणी करतात। बालदिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेने आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। स्वच्छ चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छ नवी मुंबईची संकल्पना मांडण्यात आली आहे। कोविड नियमांचं पालन करत या स्पर्धेमध्ये 2800 मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय। यावेळी सुलेखनकार अच्युत पालव सुद्धा उपस्थित होते। आज बालदिन आहे आपल्या सर्वांचे लाडके पंडित नेहरू यांचा आज वाढदिवस। बालदिनाचं औचित्य साधून गोंदियाची प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे हिनं झोपडपट्टीतील 3 चिमुकल्या मुलांची अत्यंत बोलकी रांगोळी रेखाटली आहे। भंडारा जिल्हा रग्बी असोसिएशनतर्फे 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये विविध जिल्ह्यातील मुलींच्या 9 तर मुलांच्या 11 टीमने भाग घेतलाय। सर्व खेळाडू हे 19 वर्ष वयोगटातले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित रग्बी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये मराठवाड्यातील 200 अधिक दिव्यांग युवक युवती आणि त्यांचे पालक सहभागी झाले। सर्व प्रवर्गातील जाती धर्मातील दिव्यांग विवाह इच्छुकांनी इथं चांगली गर्दी केली होती। कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यास सुरुवात झाली आहे। पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर हे दरवर्षी फुलांची सजावट करतात। यावर्षी त्यांनी 5 टन फुलं सजावटीसाठी आणली आहेत। यामध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, जरबेरा, तुळशी, तगर, गुलछडी अशा फुलांचा वापर केला जाणार आहे।